भाजप नांदेड महानगरतर्फे निरोगी आपला परिसर हा उपक्रम सुरू करण्यात आला. भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सर्व जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून भाजप नांदेड महानगरतर्फे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या मार्गदर्शनाखाली निरोगी आपला परिसर हा उपक्रम सुरू करण्यात आला असून भाजप जिल्हा सरचिटणीस रोशन ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी शिवशक्तीनगर मिल रोड या परिसरातील सर्व घरी जाऊन अल्ट्रासाऊंड थर्मलने लहान मोठ्या सर्वांची तपासणी केली. भारतीय जनता पार्टीने सर्व जिल्ह्यात आपत्कालीन व्यवस्था चालू केलेली आहे. त्या अनुषंगाने नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब तसेच महानगराध्यक्ष प्रवीणजी साले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण नांदेड शहर निरोगी आपला परिसर या अभियान चालू केलेला आहे. त्या अभियानाअंतर्गत मी ज्या ठिकाणी राहतो ती माझी शिवशक्तीनगर मधील गल्लीतील सर्व नागरिकांना त्यांच्या घरोघरी जाऊन मी त्यांचं इन्फ्रारेड थर्मामीटरनं त्यांची तपासणी केली. सर्वजण चिंताग्रस्त होते की आपल्याला कोरोना झाला आहे की काय. मला जिल्हाधिकारी आणि पोलीस कमी अधीक्षक यांनी पास दिलेला असल्यामुळं मला प्रत्येकाच्या घरी जाता आलं आणि मी लहान मुलापासून ते 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्वांची थर्मामीटरने तपासणी केली. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या परिसरातील एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही. हे जेव्हा त्या प्रत्येकाला सांगितलं तेव्हा त्यांना सगळ्यांना फार आनंद झाला आणि ते त्यांनी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या की आम्ही अतिशय चिंतेत होतो, काळजीत होतो की इतका प्रचार चालला आहे कोरोनाचा, आपल्याला झाला की काय. आणि तुम्ही हा दिलासा दिल्यामुळे आम्हाला फार चांगलं वाटलं असे नागरिकांनी सांगितलेलं आहे. पण मी त्यांना हे समजावून सांगितलं की बा तुम्ही आता निरोगी झालात म्हणून फिरसाल तसं होता कामा नये. माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी सांगितलेलं आहे ज्या ज्या सूचना ज्या ज्या दक्षता घ्यायच्या त्या सर्व आपण घ्यायच्या आहेत. घरातच बसून राहायचं आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य संघटना अतिशय चांगलं व्यवस्था करत आहे. त्यांच्या आव्हानाला सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे आणि नागरिकांनी कोणत्याही कोरोनाबाबत आपण अफवा फैलू नये अशी सर्वांना विनंती करतो. आणि या अभियानाला प्रतिसाद दिल्याबद्दल आमच्या शिवशक्तीनगरमधील सर्व रहिवाशांचे धन्यवाद व्यक्त करतो.